लोकशाही उत्सव 2024 मेरी जान मेरा संविधान कार्यक्रमाचे साताऱ्यात आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुस्लिम समाजाचे नेतृत्व करणारे सादिकबाई शेख यांनी मुस्लिम समाजाचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाबद्दल माहिती देतानाच संविधान समितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर सर मोहम्मद सादुल्ला यांचे नाव होते. तसेच 370 कलम सर्वात प्रथम विरोध करणारे मौलाना हसरत मोहली हे होते. मात्र अशा अनेक मुस्लिम क्रांतिकारकांना अंधारात ठेवून मुस्लिमांनाच बदनाम करण्याचे कारस्थान काही अपप्रवृत्तींकडून केले जात असून खोटा इतिहास सांगून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. मौलाना आझाद आणि घटना सभेचे सर्व सदस्य तसेच मसुदा समिती सर्व सदस्य या सर्वांचं यथोचित सन्मान करून अभिवादन करून व्यासपीठावरील उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक किरण माने सर, त्याचबरोबर रोहिदास सर, आपले मार्गदर्शक उबाळे साहेब, संयोजक वाघमारे साहेब व तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला खरं ज्यांच्यामुळे शोभा आली किंवा आजचा कार्यक्रम ज्यांच्यामुळे यशस्वी होतो आहे ते सर्व तुम्ही श्रोतेगण आणि मान्यवर लोकांचा सर्वांचा मी सन्मान करतो. मुझे फक्र है मैं भारतीय हूँ, मुझे फक्र है मैं भारतीय हूँ, भारत मेरी जान है. मुझे फक्र है मैं भारतीय हूँ, भारत मेरी जान है. देश का तिरंगा हमारी शान है, देश का तिरंगा हमारी शान है. सबसे बड़ी लोकशाही वाला भारत है क्योंकि संविधान हमारी पहचान है, क्योंकि संविधान हमारी पहचान है. आजची परिस्थिती माने साहेबांनी न कळत पद्धतीने काय आहे ती सांगितली, वाघमारे साहेबांनी त्यांच्या बोलण्यातून सांगितली आणि गझलमध्ये पण आपण ते ऐकणार आहोत. परंतु संविधान वाचवण्यासाठी गेल्या काही महिन्यापूर्वी साताऱ्यामध्ये संविधानकार संविधान लिहिणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेबांना आणून खऱ्या अर्थाने सातारकरांच्या मनामध्ये संविधान संपवण्याचं जे षडयंत्र रचलेलं आहे ह्याच्या विरोधातमध्ये क्रांती निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. त्या कार्यक्रमासाठी सर्व साथ देणारे संविधान जनजागृती समितीचे सर्व सदस्य आणि त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सातारा शहरामधील ऐतिहासिक गांधी मैदानामध्ये किरण माने साहेबांनी आपल्याला त्यावेळेस मार्गदर्शन केलं होतं. खरं तर आम्हाला वाटत होतं की त्यावेळेस जी आपण लावलेली क्रांतीची ज्योत आहे ती सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात एका वणव्याचं स्वरूप घेईल आणि ते तो वणवा जातीवाद्यांच्या आणि संविधान संपू पाहणाऱ्यांच्या असणाऱ्या विचारांचा नाश करेल. परंतु दुर्दैवानं कार्यक्रमानंतर एक गोष्ट आमच्या समोर लक्षात आली की जेवढा आपण प्रयत्न करतो आहोत हे प्रयत्न अतिशय तोटके आहेत, कारण की कुठं ना कुठं प्रत्येकाच्या मनामध्ये सत्ताधाऱ्यांचं भय आहे. सत्ताधाऱ्यांचं भय मनामध्ये ठेवत असताना आपण वेगवेगळ्या विचारसरणीतून वेगवेगळ्या पक्षातून काम करत असताना ही गोष्ट विसरतो की आपण ज्यांचं नाव घेतो आहोत ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांची जी प्रेरणा आहे ती महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाही ज्यांच्यामुळे जन्माला आली ज्यांच्या विचारामुळे जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज, ह्या सर्वांनी त्यावेळेस असणाऱ्या मातब्बर लोकांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढा उभा करून क्रांती केली आणि त्यांच्या त्या क्रांतीमुळं आणि त्यांच्या संयुक्तिक प्रयत्नामुळं तुम्ही आपण सर्वजण आज माणूस म्हणून जगण्यासाठी पात्र झालेलो आहोत. जर संविधानच बनलं नसतं तर तुमच्या आमची परिस्थिती काय असते तुम्ही आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्यांचं आपण नाव घेतो, ज्यांच्या नावाचा जय जयकार करतो, ज्यांच्या नावानं आपण कार्यक्रम घेतो, त्यांचं कार्य त्यांनी उभारलेला लढा आपण काय विसरतो, कारण की प्रत्येकाने ज्या लढा दिलेला आहे तो प्रस्थापितांच्या विरोधात दिलेला आहे. आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याच्या विरोधात लढा लढले त्या औरंगजेबापेक्षा आजच्या औरंगजेबाची ताकद मोठी कधीच नाही. पण त्यांनी जो लढा लढला त्या लढ्याची प्रेरणा घेऊन आपण जर एकत्रितपणे काम केलं तर निश्चितपणे क्रांती करू शकतो. मला बोलण्याची 2 मिनिटं संधी आहे. या 2 मिनिटाच्या संधीमध्ये बाकी सर्व बोलण्यापेक्षा मी मसुदा समिती आणि संविधान सभेच्या बाबतीत काही गोष्टी माझे म्हणून मला सांगायचं मला खूप मोठं कारण आहे, कारण की इतर बाबीतून सर्वजण आपापल्या असणाऱ्या वरिष्ठांचे ज्येष्ठांचे आणि आपल्या पूर्वजांचे काम सांगतात, परंतु आमचं कॉन्ट्रीब्युशन संविधान सभेमध्ये काय आहे आणि आत्ताच्या घडीमध्ये मुस्लिम समाजाला टार्गेट करून ज्या 2 बाबीवर बोललं जातं त्यावेळेस संविधान बनताना
ह्या समाजाचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, या दोनच लाईन मला फक्त सांगायचे आहेत. संविधान सभेमध्ये एकूण 31 सदस्य मुस्लिम होते, त्यामध्ये मलेरकोटलातून आले बेगम एजाज रसूल ह्या एक महिला होत्या, ज्यांनी सकल महिलांच्या हक्कासाठी त्यामध्ये मुद्दे मांडले होते. आणि दोन महत्त्वाचं नाव आज घेण्याचं, त्यामध्ये प्रमुख नाव एक घ्यायचं आहे, ज्यांचं नाव आणि आजच्या कार्यक्रमाचा संबंध खूप मोठा आहे. आपण सर्वांनी गझल ऐकली असेल, चुपके चुपके रात दिन आंसू बहाने याद है, मुझे वो आशिकी का जमाना याद है. ही गझल लिहिणारे मौलाना हसरत मोहानी आहेत. आणि हे मौलाना हसरत मोहानी म्हणजे आपण ज्यांचा फोटो बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर बरेच वेळा पाहिला असेल फेसबुकमध्ये आणि व्हॉट्सअपमध्ये. सीपीएममधून आलेले संविधान सभेमध्ये असलेले मौलाना हसरत मोहानी, त्यांचा खूप मोठा संविधान बनवण्यामध्ये त्यांच्या सूचना खूप मोठ्या आहेत. त्यामध्ये एक प्रमुख सूचना अशी आहे की ज्यावेळेस संविधान सभेमध्ये कलम 370 बद्दल डिबेट केली गेली, त्यावेळेस काश्मीरच्या 370 प्रखर विरोध करणारी एकमेव व्यक्ती होती, ती होती मौलाना हसरत मोहानी. आणि त्यावेळेस मौलाना हसरत मोहानीनी संविधान सभेमध्ये सांगितलं होतं, जर देश एक आहे तर तुम्ही 370 करून देशाचे तुकडे कशासाठी करताय, त्यामुळे 370 हा संपला पाहिजे, तो घेऊच नका. आज मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जाते 370 माध्यमातून. आणि दुसरं एक गोष्ट मला सांगायची आहे की संविधान सभेमध्ये असलेले दोन आणखीन सदस्य आहेत, त्यामध्ये जहिरुद्दीन लारी आणि मसुदा समितीमध्ये ज्यांचं स्थान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर दुसरं होतं, ते सर मोहम्मद सादुल्ला साहेब, जे आसामचे स्वातंत्र्यपूर्वीचे पंतप्रधान होते, ज्यांनी 21 नोव्हेंबर 1949 संविधान वाचून दाखवलं, त्या मोहम्मद सादुल्ला साहेबांनी त्यावेळेस संविधान बनत असताना संविधान सभेमध्ये सूचना दिली होती की देशामध्ये जर आमच्या हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखत असतील तर गायी कापणे हे प्रतिबंधित करावे, प्रोहिबिटेड, ऐच्छिक विषय ठेवू नये. कारण की जर गायी हा ऐच्छिक विषय ठेवला तर वेगवेगळ्या प्रांतांमध्ये गायीच्या नावाने एका विशिष्ट समाजाला टार्गेट केलं जाईल, त्यामुळे समाज भारताचं स्वास्थ्य बिघडेल. परंतु दुर्दैवानं ह्या दोन्ही गोष्टी त्यावेळेस पाहिल्या नाही. आणि आज 75 वर्षानंतर, मात्र 75वा आपला प्रजासत्ताक दिन आहे, 75व्या वर्षात दुर्दैवानं आपण ज्या मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी दोन सूचना मांडल्या त्या ऐकल्या नाहीत, आणि त्या सूचना न ऐकता आज मुस्लिम समाजालाच टार्गेट केलं जातं, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. गोष्ट बाबी काही थोडक्यात